नमस्ते। आज या ठिकाणी आपल्याबरोबर महायुती सरकारकडून आत्ताच त्यांना उमेदवारी घोषित केलेली आहे असे आपले भाजपचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोये आपल्याबरोबर आहेत। त्यांना महायुतीकडून उमेदवारी घोषित केलेली आहे। आज आपण त्यांच्याशी संपर्क साधूया, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, काय म्हणणं आहे। नमस्ते। नमस्कार भोये साहेब। आपल्याला महायुती सरकारकडून उमेदवारी मिळालेली आहे, आपण काय म्हणणार? सर्वप्रथम आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी विक्रमगड विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचा ऋणी आहे, आभार मानतो। प्रश्न विचारतो साहेब, आपल्यासमोर महाविकास आघाडीकडून माजी आमदार सुनील भुसारा यांची चर्चा फार आहे, यांची चर्चा अशीही आहे का भविष्यात हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, तसेच आदिवासी विकास मंत्री होतील अशी चर्चा नागरिकांमध्ये होते। आता या दिग्गज माजी आमदारासमोर तुम्ही जाणार आहे, काय बोलणार? अपेक्षा प्रत्येकाची असते, मला वाटतं ना की मी पण निवडून येईल, परंतु त्या ठिकाणी जनतेने कौल दिला पाहिजे। जनतेची जी ज्यांनी सेवा केली त्याच्या बाजूला जनता नक्कीच राहील आणि त्यांना न्याय देईल। अर्ज दाखल करून त्यांचे बैठका सुरू आहे फार दिवसापासून, म्हणजे गेल्या 8 दिवसापासून नागरिकांना उत्सुकता होती का महायुती सरकारकडून उमेदवार कोण देणार आहे, तर आज आपल्या नावाची हे झालेली आहे, तर आपण काय बोलणार? मी गेली 1986 पासून या विभागामध्ये सातत्याने सर्वसामान्य लोकांचं सदैव काम करत आलेलं आहे, त्यामुळे सर्व स्तरातील लोकांना, सर्व समाजातील लोकांना मी परिचित आहे। प्रत्येकाचं काम करण्याचा मी अनेक गेली 40 वर्ष सातत्याने काम करतो आहे, त्यामुळे मला सगळे ओळखतात आणि मला या ठिकाणी विक्रमगड विधानसभेतील जनता या ठिकाणी मला मतदान करून आणि नक्कीच मला विजयश्री खेचून येतील आणि मला या विभागाचा एक आमदार म्हणून विधानसभेमध्ये त्या ठिकाणी समस्या मांडण्याची संधी देतील असं मला वाटतं। त्याचबरोबर साहेब, माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 20 ते 25 वर्षापासून आपण भाजप पक्षातर्फे नागरिकांची सेवा करत आहे, त्या जी आपण 20-25 वर्ष सेवा केली त्याचा तुम्हाला कुठेतरी पक्षाने विश्वास तुमच्यावर विश्वास दाखवून आणि उमेदवारी दिली, त्याबद्दल तुम्ही 2 शब्द काय बोलणार? भारतीय जनता पार्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे, माझ्याबरोबर आमच्या सहकाऱ्यांचाही विश्वास आहे। मी सातत्याने 2004 साली मला जव्हार विधानसभेची उमेदवारी दिली होती, त्यानंतर 20 वर्ष मला उमेदवारी मिळाली नव्हती, तरीसुद्धा सातत्याने मी काम करत राहिलो, सेवा करत राहिलो आणि माझ्या पक्षाने शेवटी भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि माझे कामाची पोचपावती म्हणून मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने मला उमेदवारी दिली आहे। पुढचा अजेंडा आणि पुढची रणनीती तुम्ही निवडून येण्यासाठी तुमची काय असणार? मी सातत्याने सर्व याच्यामध्ये समाजामध्ये परिचित आहे, लोकांची सातत्याने कामं केलेली आहेत, संघर्ष केलेला आहे, अडीअडचणीला सगळ्या मिळून सर्व सहकाऱ्यांच्या साथीने आम्ही काम करत आलेलो आहे, त्यामुळे निवडून यायला मला अडचण येणार नाही असं मला वाटतं। साहेब, सत्यशेवटी एक प्रश्न विचारतो, आपले मित्रपक्ष तसेच आपल्या पक्षाचे नेते यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? आज या ठिकाणी मला उमेदवारी मिळाली यामागे या विभागाचे आदरणीय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब, आदरणीय बाबाजी काठोळे सर, आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष भरतभाई राजपूत साहेब, त्याचप्रमाणे नंदकुमार पाटील साहेब आणि चारही विमंडळाचे तालुका प्रमुख, तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी ह्या सगळ्यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे।
मला माझ्या बरोबर आणखीन इच्छुक उमेदवार होते, परंतु मला उमेदवारी मिळाली असली तरी मी त्यांचा एक धन्यवाद देतो आणि त्यांना बरोबर घेऊन पुढे मी वाटचाल करेन असे असे मी मनोगत करतो। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय असो। होय सर, तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है। येऊन येऊन येणार कोण? महायुतीचा होय सर, तू मागे पडो, हम तुम्हारे साथ है।